आपण बघितले अजित पवार यांच्या प्रकरणामध्ये गिरीश बापट यांचं काय म्हणणं होतं. यानंतर एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येते आहे. ती बातमी आहे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यासंदर्भातली. चंद्रकांत पाटलांविरोधामध्ये हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आलेली आहे. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे चंद्रकांत पाटलांविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आलेली आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणारच आहोत. पण आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. विरोधक हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहेत. चंद्रकांत पाटील जे महसूल मंत्री आहेत आणि राज्याच्या दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आहेत, तर त्यांच्यावरच आता विरोधक हक्कभंग आणण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांना कुठंतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आता विरोधक करताना दिसत आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधामध्ये हक्कभंग आणण्याच्या तयारीमध्ये विरोधक. तर धनंजय मुंडेंची नेमकी या क्षणी काय प्रतिक्रिया आली ती आपण बघूयात.